Carmina Neșori, tu m-ați rămas în magia Neșori Cooking Creation Channel, mă desfăgăr că te. Azi mi-a tumă la gazărăța halva mânând dacunar aie. Să-lătă mă pauia. गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी ते 1 किलो गाजर दुहून खिसून घेतलेला आहे पाऊण लिटर दूध मी इथे घेतलेला आहे 50-50 ग्रॅम काजू बदाम घेतलेला आहे तूप घेतलेला आहे मी 5 ते 7 चमचे 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि वेलदोडे पावडर घेतलेली आहे मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घालून घेते तूप गरम झालं की यामध्ये आपण गाजर घालून घेऊयात हे पहा तुपामध्ये मी गाजर घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे मीडियम टू हाई फ्लेम वरती 15 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे हे गाजर परतून घेतलेला आहे तुपामध्ये अजून आपल्याला 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचं आहे हे पहा पहा मी आता हे गाजर 10 ते 15 मिनिटं परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी दूध घालून घेते मी इथे 1 लिटर दुधाचा वापर केलेला आहे ते मी यामध्ये घालून घेते आपण यामध्ये दुधाचा वापर जास्त केलेला आहे कारण यामध्ये मी मावा यूज केलेला नाहीये मावा घेतलेला नाहीये आणि जेव्हा आपण मावा घेत नाही तेव्हा दुधाचे प्रमाण हे आपल्याला जास्त ठेवायचे आहे जेव्हा ते दूध अटते तेव्हा त्यामध्ये ऑटोमॅटिकली त्यामध्ये खवा तयार होतो त्यामुळे मी यामध्ये दुधाचे प्रमाण जास्त घेतलेले आहे हवं तर तुम्ही यामध्ये खवा घाला आणि दुधाचे प्रमाण कमी करू शकता मग आता या दुधामध्ये आपण हाय टू मीडियम फ्लेम वरती 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर साखर घालून घेणार आहोत हा मी दुधामध्ये गाजर 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे अजून याला 5 ते 10 मिनिटं लागतील तोपर्यंत हे पहा मी आज वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि शेवग्याचा रस्सा तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे पहा 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि यामधलं दूध आटलेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालून घेऊयात येते मी 250 ग्रॅम साखर यामध्ये घालून घेणार आहे हे पहा मी यामध्ये साखर घालून घेतलेली आहे आता आपण 5 ते 7 मिनिटं आता फक्त हलवा शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मी इलायची पावडर घालून घेते त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स मध्ये मी बदाम काजू हे पहा यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत आता आपण हे मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं आता हे शिजवून घेणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे आता आपण हे 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊयात हे पहा यामध्ये मी जी साखर घातली होती ती विरघळलेली आहे आता आपण ही 5 मिनिटं शिजवून घेऊयात हाय फ्लेमवर हे पहा आपला हलवा बनून तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे बघा किती छान झालेला आहे आता मी हा सर्विंग बाउलमध्ये काढून घेते हे पहा मी सर्विंग बाउलमध्ये हलवा काढून घेतलेला आहे आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसा झालाय आम्ही दोघी जणी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहोत Thank you.
एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. तुला आवडला? छान झाला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हाच भेटू अशा एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या तुमची व तुमच्या प्रियजनांची. बाय.